असं आहे की चार दिवसापूर्वीच विरोधी पक्षनेते देवेंद्रजींनी सभागृहामध्ये सरकारी वकील चव्हाणांची 125 तास रेकॉर्ड केलेली व्हिडिओ क्लिप वेगवेगळ्या टप्प्यात दिली, त्याच वेळेला ही शक्यता वर्तवली ती म्हणण्यापेक्षा हा पूर्ण अंदाज वर्तवला होता की आता या स्टाईलने विरोधकांमधल्या एकेकाला अडकवलं जाईल। ते म्हणाले तसंच झालं की प्रवीण दरेकरांवर अत्यंत तकलादू विषयावरून जर मजूर सोसायटीमध्ये डायरेक्टर झाल्यामुळे एखादा गुन्हा दाखल करायचा असेल तर मी यादी केली, गेल्या 5 वर्षामध्ये 10 वर्षामध्ये 103 जणांवर गुन्हे दाखल करावे लागतील आणि त्यातले 90 जण हे काँग्रेस राष्ट्रवादीचं, शिवसेनेला सहकारातलं कधी काही कळलंच नाही, पण काँग्रेस राष्ट्रवादीचे 90 जणांवर केसेस दाखल करायला लागतील आणि त्यामुळे प्रत्येक वेळेला हे तोंडावर का पडत आहेत हेच कळत नाही। कोण यांचा सल्लागार आहे की जो सल्ला चुकीचा देतो? तर प्रवीण दरेकरांना FIR दाखल केला, आज कोर्टामध्ये आम्ही चाललो आहोत, आम्ही कोर्टामध्ये जातो आणि यश मिळवतो यावरही गृहमंत्र्यांनी टिप्पणी केलेली आहे, म्हणजे थोडक्यात त्यांनी संशय व्यक्त केलेला आहे न्यायालयावरसुद्धा आणि बाकवाजवली त्यांच्या सगळ्या सदस्यांनी। तसं आता ऊर्जामंत्र्यांना अडकवण्याचा प्रयत्न झाला की त्यांच्या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये जी जी कामं झाली ती चौकशी करा, काय फरक पडतो? 27-28 महिने झाले तुमचं सरकार येऊन, तुम्ही रोज उठून धमक्याच देत आहे आणि त्यामुळे आमचा कोणी दोषी असेल तर तो दोषी त्या गुन्ह्यामध्ये दोषी ठरेल, शिक्षा होईल, आम्ही काही घाबरत नाही। तुम्ही याचा उत्तर द्या की 30 दिवस झाले, बरोबर ना प्रसादलाल? 23 फेब्रुवारीला अटक झाली, 20 दिवस झाले, 20 दिवस झाले, एक कॅबिनेट मंत्री जेलमध्ये असतो आणि तुम्ही त्याचा राजीनामा घेत नाही, सरकारी नोकर ज्यावेळेला अटक होतो त्यावेळेला त्याला 24 तासाच्या आत सस्पेंड करावं लागतं असा नियम आहे, मग तुम्ही त्याच्यावर झाले काय? दुसरा मुद्दा की वारंवार आरोप करताय की BJP यंत्रणा वापरते, परंतु जामीन नाकारला कोर्टानेच, काल हायकोर्टाने नाकारला। आणि तिसरा मुद्दा की त्यांचा राजीनामा घ्यायचा नाही आहे, समजा तुमचे खूप लाडके आहेत, दाऊदचा दबाव आहे, खाती तर काढून घ्या ना। गेल्या 20 दिवसामध्ये त्यांच्या खात्याच्या फाईल कोण सह्या करतंय आम्हाला प्रश्न आहे, का जेलमध्ये पाठवता सह्या करायला, त्यांच्या डिपार्टमेंटला कुलूप ठोकून दिलं का? एवढीसुद्धा नैतिकता, आणि नैतिकता लांब हो, हा व्यवहार आहे व्यवहार, की यांच्या डिपार्टमेंटच्या फाईलीस कोणी सह्या करायच्या? आणि त्यामुळे काही न टिकणाऱ्या केसेस दरेकरांवर लावायच्या, प्रसाद लाडारवर लावायच्या, आता बावनकुळेंवर लावायच्या, आणखी ना यादी आहे त्यांची मोठी, जी परवा देवेंद्रजींनी सभागृहात वाचली, परंतु अशा काही न टिकणाऱ्या केसेस लावायच्या, जी कोर्टात टिकली आहे त्याचा राजीनामा नाही घ्यायचा आहे, मला काहीच कळत नाही। मी दाऊदचा दबाव असायला पाहिजे म्हणजे किती असायला पाहिजे? हा तो बिचारा घाबरतो इथे यायला आणि हे घाबरतात त्याला। नंतर आता आणखी एका IPS अधिकाऱ्याचं नाव एका FIR मध्ये आलेलं आहे, कशाच्या वसुलीनंतर? 100 कोटीच्या वसुली प्रकरणात काही अधिकाऱ्यांची नावं समोर आली होती, काल पुन्हा एका IPS अधिकाऱ्याचं नाव अशाच एका सोने व्यापारी जे अंगाडी आहेत त्यांच्या वसुली प्रकरणात समोर आले। माननीय मोदीजींनी परवा 4 राज्यातल्या विजयानंतर BJP केंद्रीय कार्यालयामधून केलेल्या भाषणामध्ये जे म्हटलं, मैं खाऊंगा नहीं किसी को खाऊंगा खाने दूंगा नहीं, हे त्यांचं 14 पंतप्रधान झाल्यापासूनचं वाक्य आहे आणि त्यामुळे काही सुपात काही जात्यात सुपात आहेत ते जात्यात जाणार आहेत, त्यामुळे सगळ्यांचं पीठ होणार आहे, जी काही काळजी करू नका। अशीच वसुली सुरू आहे, जशी जशी नावं लक्षात येतील तसं तसं त्याच्यावरच्या कारवाया सुरू होतील। आता ॲट अ टाईम किती कारवाया पेंडिंग आहेत, मग 1500 कोटीची कामं आपल्या जावायला दिलेली हायकोर्टाने ठोकलं आणि कॅन्सल करायला लागलेले असे एक मंत्री आहेत की ज्यांचा मनी लॉन्ड्रिंगचा पण एक विषय पेंडिंग आहे, परब साहेबांच्या रिसॉर्टच्या विषयामध्ये रत्नागिरी कोर्टामध्ये केंद्रीय पर्यावरण खात्याने FIR नोंदवलेला आहे, अशी मोठी आहे। मग कोणी मंत्री हो मला दुसरी बायको आहे असं म्हणतोय तरी मंत्री आहे, हां तिकडे नगर जिल्ह्यातल्या एका मंत्र्याची 13 कोटीची प्रॉपर्टी ED जप्त केली तरी तो मंत्री आहे, एक 10 जणांनी तरी नैतिकता असेल तर, अदरवाईज कोर्टाने आदेश दिल्यानंतर राजीनामे द्यावे लागतात।
राज्यपालांचं स्थान हे राज्याच्या कारोबारामध्ये सर्वोच्च असतं, ते मुख्यमंत्र्यांना शपथ देतात, मुख्यमंत्री राज्यपालांना नाही देत, ते चीफ जस्टिसना शपथ देतात, चीफ जस्टिस राज्यपालांना देत नाही. त्यामुळे घटनेमध्ये सर्वोच्च पद राज्यपाल मानलं गेलं, त्यांची स्वायत्तता ही कायम ठेवण्याच्या वृत्तीचे आम्ही आहोत. ते काही बोलतात, काही सगळी संस्कृती सोडली, त्यांनी कायदा सोडला, संस्कृती सोडली. राज्यपाल ज्या पद्धतीने वागतात त्याची नोंद इतिहासात काळ्या अक्षरात केली जाईल असं संजय राऊत म्हणाले. तुम्ही जे करताय की दोन दोन तीन तीन वेळा कोर्टाने जामीन फेटाळल्यानंतरही नवाब मलिकांचा राजीनामा घेत नाही आहात, हां तिकडे अनिल परबांच्या रिसॉर्ट विषयामध्ये केंद्रीय पर्यावरण खात्याने रत्नागिरी कोर्टामध्ये एफ आय आर दाखल केल्यानंतर त्यांचा राजीनामा घेत नाही आहात, त्याची नोंदसुद्धा. आणि विशेषतः संजय राऊतांनी अतिशय प्लॅनिंगने पवारसाहेबांची एजन्सी म्हणून भारतीय जनता पार्टी शिवसेनेमध्ये अंतर निर्माण केलं आणि महाराष्ट्रातल्या संपूर्ण जनतेचं स्वास्थ्य हरवलं, त्याची पण इतिहासात अतिशय व्यवस्थित नोंद होणार आहे. आज सामना संपादकीय मधून पुन्हा एकदा भाजपवर टीकास्त्र सोडण्यात. अरे तो उमका कामी आहे भाई. दादा हिंदी हिंदी दादा दादा हिंदी हिंदी दादा दादा सोडून द्या हिंदी. दो तीन नाही, दो तीन बड़े दादा एसटीचा प्रश्न अनुतरित आहे, परंतु मोठ्या लढ्यात अर्थसंकल्प गेलाय, पण अजून एक प्रश्न अनुतरित आहे. विजयची जोडणी तोडण्याचा विषय जसा रोज मागणी करत 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 काल शेवटी आम्ही ठरवलं की हा विषय मार्गी लागला नाही तर सभागृहातच झोपायचं, आणि तो मार्गी लागला. सोमवार मंगळवारकडे एसटीच्या विषयामध्ये असंच आम्ही सभागृह रोखून धरणार आहोत. अनिल परबांना आत्ताच माझं आव्हान आहे अपील आहे की त्याने आतापासून एसटीच्या विषयामध्ये काय मार्ग काढता येईल याचं राऊतांसारखे निवेदनाची तयारी करावी. दादा जिल्ह्यामध्ये जे आहे ते शालेय पोषण आहार मुलांचं जे आहे त्याच्यामध्ये गुटखा कचरा धूळ सिमेंट हे देखील आढळून आलेलं आहे गोंदिया जिल्ह्यात. असं आहे की आम्ही सरकारमध्ये नाही आहोत याचं आम्हाला काही दुःख नाही, परंतु राज्याच्या प्रत्येक विषयामध्ये प्रेताच्या टाळूवरचं लोणी खाण्याचं जे काम चाललेलं आहे याची सर्वसामान्य माणूस नीट नोंद करतो आहे. निवडणुका येतील त्यावेळेला त्याचे परिणाम त्यांना भोगायला लागतो. दादा हिंदी में जाना चाहिए, जिस तरह से आप आंदोलन कर रहे हैं, रविंद्र दरके पर मामला दर्ज होता है, लेकिन अभी मंत्री का इस्तीफा नहीं होता है. मैं वही बता रहा हूँ कि चार दिन पहले माननीय देवेंद्र जी ने सभागृह में सरकारी वकील चव्हाण जी का विषय उठाते वक्त वीडियो क्लिप्स दिए कि किस प्रकार की साजिश विरोधकों पर गुनाह दाखिल करने की चल रही है, उनको जेल में भेजने की चल रही है, लेकिन वो कोई भी विषय कोर्ट में टिक नहीं रहा. प्रवीण दरेकर जी भी आज कोर्ट में गए हैं, प्रसाद लाड जी ने ऑलरेडी स्टे प्राप्त कर दिया, गिरीश महाजन ने ऑलरेडी स्टे प्राप्त कर दिया. तो ये एक साजिश है, वो प्रयत्न करेंगे, वो बहुत भयभीत है. भयभीत आदमी एक आखिरी प्रयत्न करता है. उसके खिलाफ नवाब मलिक जो आज 20 दिन से जेल में है, न्यायालय ने उनकी जमानत रिजेक्ट की, फिर भी उनका इस्तीफा तो छोड़ो, उनके डिपार्टमेंट तो निकाल लो. उनके डिपार्टमेंट के साइन गत 20 दिन में कौन कर रहा है, मुझे प्रश्न ही है. क्या उनके डिपार्टमेंट को ताला लगाया है? बाकी एक लंबी लिस्ट है, 10 मिनिस्टर की लिस्ट है कि जिनकी गिरफ्तारी होनी चाहिए, जिन्होंने इस्तीफा देना चाहिए, वो कोई नहीं दे रहा है. अनिल परब जी पर केंद्रीय पर्यावरण डिपार्टमेंट ने रत्नागिरी कोर्ट में केस दर्ज करने के बाद वो इस्तीफा नहीं देते. अनिल परब जी को ऑलरेडी ईडी की एक नोटिस आकर गई है, उन्होंने समय मांगा है, तो क्लियर नहीं हुआ अभी मामला. मुन्ने जी अभी भी बड़े अभिमान से कहते हैं कि हाँ मेरी दूसरी पत्नी है, तो ये कभी हिंदू कोर्ट में कब से दो पत्नियों को परमिशन मिलने लगी? फिर नगर जिले के मिनिस्टर की 13 करोड़ की प्रॉपर्टी ईडी ने जब्त की, बड़ी लंबी लिस्ट है. तो इसके लिए कुछ नहीं करेंगे और इसके रिएक्शन के रूप में विरोधकों पर केस दाखिल करने से कुछ हाथ में लगने वाला नहीं है. विधानसभा अध्यक्ष पद को लेकर कांग्रेस और राज्यपाल के बीच राज्यपाल जी का स्थान ये अपने कॉन्स्टिट्यूशन में सर्वोच्च है,
उनकी स्वायत्तता पर हम नहीं बोलेंगे। जिस तरीके से आप इस्तीफे मांग रहे हैं नवाब मलिक के, आप लोग इस्तीफा लेंगे, अब तो FIR भी रजिस्टर हुआ है। कोई संबंध नहीं है नवाब मलिक का। नवाब मलिक को कोर्ट ने जेल में भेजा है, अरविंद दरेकर को जेल में भेजा है क्या? नवाब मलिक को कोर्ट ने जेल में भेजा है, अरविंद दरेकर को भेजा है क्या? जो जो विरोधकों पर आपने FIR दाखिल किया उसमें कोर्ट ने स्टे दिया, प्रसाद लाड़ को भी स्टे दिया, ग्रीष्मा जी को स्टे दिया, तो ये दोनों साथ में जुड़े। आप अच्छे पत्रकार हो, वो राष्ट्रद्रोही है, राष्ट्रद्रोही मुकदमा चल रहा है कि जिन्होंने बाउंस पोर्ट किए उनके साथ उन्होंने व्यवहार किया है। प्रवीण दरेकर ने ऐसा नहीं किया है, और प्रवीण दरेकर मजदूर सोसाइटी से यदि डायरेक्टर बनते हैं इसलिए केस दर्ज करने हैं तो राज्य के 103 लोगों पर केस दर्ज करने पड़ेंगे, उसमें से 90 ये कांग्रेस राष्ट्रवादी के। राज्यपाल थी उसके लिहाज से कल अनिल गोटे ने सीपी से मुलाकात की और उन्होंने कहा कि उनकी प्राइवेसी की ब्रीच है, उनका जो प्राइवेसी है उसका हरण किया गया है और उसके खिलाफ जो है मामला दर्ज करने की मांग की। कोई ना कहीं कोई डरते नहीं, ये धमकी मत दिखाओ, कोई डरते नहीं। अनिल गोटे को कोर्ट में जाना है तो जाने दो, और किसी को जाना है। काफी सर, राज्यपाल कह रहे हैं इन शब्दों का इस्तेमाल करना राज्यपाल के लिए कितना उचित लगता है? बीजेपी के एजेंट नहीं, उन्होंने तो सारी नैतिकता छोड़ी है, बोलने का स्तर छोड़ा है, बस उनका यही प्रयत्न है कि जितने दिन मिलेंगे उतना पैसा खा सकेंगे, उतने दिन चलाना है, तो ये उनका कल्चर ही बना है। थैंक यू दादा।